सोन्याचा धूर ओकणारे शहर सोलापूर शहर। एकेकाळी सूत मिलच्या आवाजाने सोलापूरच्या हृदयाची धडधड होत होती, म्हणून या शहराची ओळख ही कामगारांचं शहर आणि गिरणगाव म्हणून होऊ लागली। सूतमिलमुळे या शहराला आर्थिक स्थैर्य मिळालं, लोकांच्या हाताला काम मिळालं, त्यामुळे लाखोंच्या संख्येने येथे कामगार राहू लागले। कर्नाटक आणि आंध्र प्रदेश यांच्या सीमेलगत या शहराची वसाहत असल्यामुळे या शहरात जसे मराठी भाषिक होते तसेच कन्नडा आणि तेलुगू भाषिक देखील राहू लागले। देशामध्ये कदाचित एकमेव सोलापूर असं शहर आहे जेथे कामगारांना एकमेकांबरोबर देवाणघेवाण करत असताना भाषेची अडचण ही कधीच जाणवली नाही। शहरातील प्रत्येक कामगार हा आनंदाने आपल्या कुटुंबाबरोबर जीवन व्यतीत करू लागला। अशा अनेक कामगारांमध्ये सूतमिल मध्ये काम करणारा एक कामगार होता, अण्णा कलशेट्टी, जो सुरुवातीच्या काळात एक साधा कामगार, परंतु काळाच्या ओघात कामगारातील आणि मिल मधील अस्थिर बदलांमुळे तो बदलत गेला। कधी कधी मिलच्या साहेबांची बाजू घेऊन तो कामगारांवर अन्याय करायचा, तर कधी कामगारांची बाजू घेऊन तो साहेबांशी लढायचा। आणि त्याच्या ह्या लढण्यामागचं एकच कारण होत, पैसा। हळूहळू त्याची सर्वत्र दहशत पसरू लागली। अण्णाबद्दल सगळं माहीत असताना देखील कामगार अडीअडचणी प्रसंगी अण्णाकडे पैसे घेण्यासाठी जायचे, परंतु एकदा का त्याच्याकडून पैसे घेतले की त्या कामगाराचे उर्वरित आयुष्य हे पैसे फेडण्यातच जायचे। पैशांमुळे आलेली अंगातली मस्ती, मारामारीला कधी तयार असा अण्णा हा सोलापूरचा गुंड कधी झाला हे सोलापूरकरांना कळलंच नाही। पैशाच्या जोरावर अण्णांनी अनेक काळे धंदे चालू केले। दुसरीकडे काही ना काही कारणांमुळे, विशेष म्हणजे काही नेत्यांमुळे, सोलापूर मधील सूतगिरण्या बंद पडू लागल्या। कामगार रस्त्यावर आले आणि पैशासाठी अण्णाकडे वाटेल ते काम करू लागले। आणि या बंद पडलेल्या मिल मधल्या कामगारांच्या जीवावर अण्णा कलशेट्टी हा बनला सोलापूरचा डॉन। दुर्घटबारी तुझ वेण संसारी, अनाथ नाथे अंबे करुणा विस्तारी, वारी वारी जन्म मरणा ते वारी, हारी पडलो आता संकट निवारी, जय देवी महिषासुर मर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी, जय देवी महिषासुर मर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी, जय देवी त्रिभुवन भुवनी पाहता तुझी नाही, चारी श्रमले परंतु न बोलवे काही, साई विवाद करिता पडले प्रवाही, ते तू भक्ता लागी पावसी लवलाही, जय देवी महिषासुर मर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी, जय देवी महिषासुर मर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी, जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निज दासा, केशा पासोनी सोळवी तोडी भाव पाशा, अंबे तुझवाचून कोण पुरविल आशा, नरहरी तल्लीन झाला पद पंकज लेशा, जय देवी महिषासुर मर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी, जय देवी महिषासुर मर्दिनी, सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी, जय देवी
अण्णा उद्या आपल्या मंडळामध्ये तुमच्या हस्ते देवीची पूजा ठेवली आहे, तुम्ही पूजेला यावं असं आमच्या मंडळाची आणि या नगरसेवकाची इच्छा आहे. आपल्या मंडळातली लोक तुम्हाला लय मानतात अण्णा, तुम्ही आलात की उत्सव लय जोमाने पार पाडेल बघा. हा येतो, आशीर्वाद द्या. असू दे अण्णा, आपल्या एरियात नवीन पिया आलाय, त्यानं लावली आहे साऱ्या धंद्याची. अबे रंग्या, एखादं पाखरू नवीन असलं की थोडं जास्त फडफड करायचंच की, तू कशाला काळजी करतोस? मी आहे की बघून घ्यायला. हा काय धाड अण्णा, आपल्या मटक्याच्या धंद्यावर पोलिसाची मोठी धाड पडली आहे. काय? अरे मागच्या वेळेला हप्ता वेळ दिला का नाही बे? मी स्वतः देऊन आलो की. तरी बी एक काम सुरू झालं. फोन लाव त्या सुकाळीच्याला, फोन लाव. अरे त्या माणीला फोन लाव पहिला. आता लाव तू. हा एक मिनिट. हॅलो, नमस्कार अण्णा. हा नमस्कार वगैरे नंतर करा. काय बे, गेल्या महिन्याचा हप्ता कमी पडला का काय तुला? अहो नाही अण्णा, नवीन कमिशनर साहेब आले आहेत, त्यांच्या सांगण्यावरून रेट टाकण्यात आली अण्णा. अरे मग रेट पडायच्या अगोदर सांगायचं होतं की? अण्णा मी फोन केला होता पण तुमच्या माणसानी फोन नाही उचलला, त्यात मी काय करू? ठीक आहे ठीक आहे, ठेवू का? हा फोन ठेव. बाब्याला फोन लाव. अण्णाने बोलवलं तुला. गाडी काढ लवकर. धाड पडायच्या अगोदर मानेनी फोन केला होता तुला? अबे तोंड काय बघतोयस? मी काय विचारतोय तुला, धाड पडायच्या अगोदर मानेनी फोन केलता का? हो अण्णा केलता. मग का नाही उचललास अण्णा? त्याच वेळेस मी फंडासला गेलतो. मला हगायला गेलता नेमकं त्याच वेळेला हगायला लागली ना तुला? आता माझ्या तोंडावर हाक. हगायला गेलता, मुतायला गेलता. अरे अशी कारण सांगायला लाज वाटत नाही का रे कुत्र्या? इथं पोलीस येऊन ठोकून गेले माझे. पण तुझं काय जात आहे? हा तू बसलास हालवत. अरे बोकडा खाऊन खाऊन वाढलाच लेखाचा. पण आता माझी लागली त्याच काय? अण्णा परत होणार नाही असं. अरे फुकणीच्या समजा गल्ला हाणला की रे पोलिसांनी आणि वर तोड करून मला सांगतोय परत नाही होणार म्हणून. अरे तुझी लायकीची काय रे? काय तुझी लायकी? अरे पानपट्टीवर उभं राहून भीक मागून तंबाखू खात होतास तू. माझ्या माझ्या जीवावर तू चांगलं चांगलं खाल्लंस आणि माझ्याच झुगड्याला हात पुसायला लागलास भाई बे. हे काय मदरचा खेळ नाही ते. बाब्या पहिल्याच साथीदार आहे म्हणून तुला ठेवलं, नाहीतर तेव्हाच पेकाटात लाग घालून तुला हाकलून दिला असता. परत जर असं झालं ना तर भर चौकात भोंगळ करून मारीन तुला. ए कुत्र्या, मी काय म्हणतोय टकुऱ्यात येते का तुझ्या? अबे तुला बोलतोय ए सांड. चाल फोटी तोंड तोंड काळ्या करी तोंड चाल. ए आणि तुम्ही समजी जाणार एक गोष्ट ध्यानात ठेवायची, इथं काम करायची नीट, दावत सुटायचं नाही. आणि तसं जर झालं ना
मायला तुमच्या पोरा बाळासकट तुम्हाला खलास करे. चला फुटा लागा का मला कुठून कुठून आले. मग लवकरच निवडणुकीची घोषणा होईल तेव्हा आता कामाला लागा. गाफील राहून चालणार नाही. या खेपेला आपल्याला जास्तीत जास्त कॉर्नर सभा आणि मीटिंगा घ्याव्या लागणार आहेत. नाहीतर दिल्लीतलं आपलंच वर्चस्व संपुष्टात यायला वेळ लागणार नाही. नमस्कार साहेब. बसा अण्णा बसा. साहेब ह्या वेळेला मला पण तिकीट पाहिजे. बर आमदार अहो असे असतंय काय त्याच्यासाठी लागणारा सगळा पैसा मी ओतायला तयार आहे. अहो एकदा तिकीट देऊन तर बघा अख्ख्या सोलापुरात या अण्णाच्या विरोधात कोण उभं राहणार नाही याची गॅरंटी आहे मला. तुमची सीट बिनविरोध निवडून येणार यात शंकाच नाही. हा आता बाकी सगळं बघीन मी. अण्णा आमदारकीचं तिकीट म्हणजे झाडाचा पाला वाटतो की काय तुम्हाला की तोडला झाडावरून आणि दिला तुम्हाला. दिवस बदललेत आता अण्णा. आता विसरा विसरा ते दिवस. लोक आजकाल कार्यकर्त्याला निवडून देतात गुंडाला नाही. आणि अण्णा तुमची छबी प्रतिमा इमेज सोलापुरात काय आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही नाही का. तेव्हा नेता होण्याआधी कार्यकर्ता व्हा. आणि तुम्ही तो काळे धंदे करून जमा केलेला हा जो पैसा आहे ना तो जरा सामाजिक कार्याला वापरा. काही लोकांची तरी मनपरिवर्तन होती काय. आणखीन एक गोष्ट महत्वाची तुमचे आमचे घरगुती संबंध आहेत म्हणून सांगतो. तुमचा जो धाकटा भाऊ आहे ना काय नाव त्याचं चंदन. चंदन त्याच्याकडे जरा लक्ष द्या. रोज काहीतरी नवीन आमच्या कानावर येत. अण्णा असं करून एके दिवशी तुम्ही तुमच्या बरोबर आम्हालाही दानाला द्याल. बघताय काय असे. चला उठा. ठीक आहे. ए गाडी काढ रे. तर निवडणुका लवकरच जाहीर होतील. कुणाशी भांडण तंटा करू नको. सा तुम्ही काय पण काळजी करू नका. आहो आम्ही आहोत की सोबत. बर बर नीट राहावा. बर बर जावा तुम्ही. राख्या तुझा बाप मुंबईत करतो तरी काय रे. काय विचार नाही एवढ्या डोक्याच्या. Thank you.
राखी आपल्या बाबाची एंट्री झाली, चल लवकर लवकर चल चल चल. मग ओके चला जाऊया. अरे तुमच्यासाठी काय पण करू की एन्जॉय काय असते त्याला. अरे तू म्हणील तिथे जाऊ तू मजा विचार काय असते त्याला. ऐकू दोन गाणे. कोण आहे बे ओळखता का याला? कोण आडो बे त्याला काम येत. इकडे बे इकडे चल. चक्रा काय मार लागला सारखं सारखं? कुणाला हुडकायला आमचे पाहुणे राहतात तिथे. नाव काय बे तुझ्या पाहुण्याचं? ते तांदळे. काय ते तांदळे काय? तुझ्या आईला तुझ्या तोंडावरची माशी हलत नाही आणि निघालास आमच्या गल्लीतली पोरी पटवायला. नीट बरा बे. परत जर इथं दिसला तुला आणि तुझ्या गाडीला फुकणा करून टाकेन. चाल नाही घेत ना? चल चल. आपल्या गल्लीतल्या पोरींना फक्त आपल्या पोरणीच लाईन मारायचं. जर बाहेरचा कोण दिसला मग त्याला तिथंच हाणायचं. काय अंदर छुपा ले तू भी. और ऐसा उदास चेहरा नहीं बनाने का, थोड़ा हंसने का. अपन मार्केट जाते वक्त कैसा जाते वैसा आराम से जाने का. कुट जोन हा अमल द्यायचा? वो अपना लक्ष्मी मार्केट है ना, उसके पीछे एक छोटी सी बोर्ड है, उधर ही एक छोकरा होगा, उसके हाथ में जाके ये देने का और पैसा लेने का, काम खत्म. नफीसा वो मेरे को मेरे घर वाले काम करने से मना कर रहे, खूब लपड़ा है इसमें. तेरे घर वालों को डोका है क्या? कुछ भी बात मत कर, तू कमा के लाती तभी तेरा घर चलता है ना. नहीं कमा के लाएगी तो क्या भूखे सोएंगे वो? जाओ तुम दोनों अपने काम पे ध्यान दो ना? जाओ दोनों. Thank you.
गल्लीतल्या पोरींवर लाईन मारतो हे मारला खड्यासमोर मारले मला अबे हुन काय झालं त्यांच्या आईला सोडतोस का असच मी नाही येणार चल ना आजा तुला जा म्हटलं ना कालिदास नाही तिथे घरात काय काम आहे काय झालं बे दिले चल लवकर काम आहे अरे झालं काय पण अरे काम आहे बाहेर चल सांगतो काय झालं ते सांगतो म्हणलं तर आधी चल तर सांगितल्याशिवाय कसं येऊ तुझ्या बरोबर सांगतो म्हणलं ना बाहेर तुला अर काम आहे चल ना यार चल कोण आहे त्याची त्याच्या गल्लीत राहते ती ती त्याला भाव नाही देत पण ती मला पटली म्हणून खुन्नस ठेवून मारलंच झाल्यानं बघू त्याला कोण आहे माहिती चल दोन दिवस झाला सापडा नाही बघ तिथं उभारलाय आजपासून तुझी डिंगडांग असेल ते घेतच माझ्या पोराचा जर नादाला लागला तर डोळे काढून किसात घालेन चाल सिगरेट दे बे मजा आली यार या पोरी हिच्याकडे कशाला येतात बे तुला काय करायचं बे तुला बी लय खुजली पोरी बघत बसायची पोरी कुठे आल्या पोरी कुठे गेल्या ए तू तर वासाडे आहेस की बे वास घेत फिरत असतोस मी तरी कामाला तरी जातो कामाला जातो की धुयाला जातो चांगलं माहितीये बे मग या तोंड बंद कर नाहीतरी एका बुक्कीतच दात घशात पाडी ना ए गा बसा बे तुमच्या आईला नक्कीच काहीतरी लपणार राकेश अरे काही काम बिम बघणार आहेस का नाही का गल्लीतल्या पोरांबरोबर फिरून दिवस काढणार आहेस काला काम लावणार त्याच्या मालकाकडे आज तिकडेच चाललोय बरं बाबा जा असं किती दिवस फिरून काढणार आहेस मी जरा बाजाराला जाऊन येते राकेश काय बे आज लय इज्जतीनं नाव घ्यायला लागला आजपासून तू आमचा बॉस आजपासून तुझं नाव इज्जतीनं घ्यायचं असं आम्ही सगळ्यांनी मिळून ठरवलंय बघ अरे दुसऱ्यासाठी राकेश आम्ही तुमच्यासाठी राकेश आहे की तुम्हाला काय काम बीम आहे का नाही आज मी या नाजा आजपासून तुझ्यासोबत काम करायचं माझ्या बाबांनी काय फॅक्टरी काढली माझ्यासोबत काम करायला कालेच्या मालकाकडे मी नाजा गाडी पुसली येतो की नाहीतर आम्ही गल्लीत कोंबडतच फिरतोय की चला नैशा नाव
गल्लीतले हवा करा म्हण. जरा जपून राहा, आपल्या गल्लीतील पोर पण लय खतरा आहेत. ती तू आपला आहे म्हणून सांगतोय. काय येऊ चला बे. बाप गेल्यापासून कुत्र लय उडायला लागलं. बापाला फोन करून सांगायला पाहिजे याच्या. मरदे की तुला काय करायचंय. हे आपलं वॉशिंग सेंटर. इकडे लहान गाड्या धुतो, तिकडे मोठ्या. नमस्कार मालक. मालक, ही सगळे आपल्याकडे काम करायला तयार आहेत. मधूनच पळून वगैरे जाणार नाहीत ना, नाहीतर चायला आमची लागेल. अहो मालक, भरोसा ठेवा माझ्यावर. पण उद्या कामात काय तुटफूट झाली तर नुकसान भरपाई द्यावं लागेल. नाही नाही मालक, काळजी करायची नाही. आपल्या ओळखीची पोरं ठीक आहे. मग घेऊन या उद्यापासून. येतो. चला येऊ उद्यापासून. झालं सगळ्यांचं काम. झालं एकदा. चल रे उद्या येतो. हो मावशी, अजून 40 रुपये द्या. अरे बाबा, रिक्षात बसताना 40 रुपये ठरलं होतं की अजून कशाचं रे 40 रुपये. 40 रुपये कसले म्हणजे? एक तर गल्लीत आणायचं, परत 40 रुपये कशाचे म्हणायचं? डोक्याचा भुगा करू नका. एक तो धंदे की मा बहीण लगी, पटकन द्या. अरे बाबा, रिक्षात बसताना तिथं सोडायला सांगितलं होतं मी तुला. ओय म्हातारे, म्हातारे आहेस म्हणून गोड बोलतोय का वासन? चायला दादा 1 रुपये बी देणार नाही तुला. मावशी ऐकू येते का? चायला म्हातारेलाच खडूत दिसते. हे बे कोण आहे बे तू? तुझ्या आयला तुझ्या तुझ्या मारीच्या. ए कोण आहे तो? तुझ्या बहिणीचा नवरा आहे तो. तुझ्या बहिणीने सांगितलं नाही का तुला? अरे 4 कुत्रे ठेवून ना, कोणी बी दादागिरी करता. हा मी पण इथलाच आहे. मी काय जम्मू काश्मीर वरून आलो नाही, मी पण इथलाच आहे. चल चल चल, मी बघून घेईन. चल जा जा. चल चल चल. अरे राकेश, कुठे गेलतास बाबा? किती उशीर झाला? कुठे जाणार? दिवस रात्र गल्ली उलथी पालथी घालायला नको. ए निघत ना राक्या, मी तुझ्याकडे नाही आईकडे आले. चल्ली गीत ना पुन्हा बोलास ना तर बघ. मी आला का हालायचित ना काय? अग काय खोकते? आतमध्ये जाऊन पाणी पिऊन ये जा. ए आत काय? पाणी प्यायला आले. प्यायचं निघायचं. ए लय निग निग म्हणायला लागलाय रे, काय खाल्लंय का तुझं? चला नीट बोलायला शिक की. अक्कल विकल हाय की नाही तुला? हा लय शहाणे, तुझ्या लायकी ना राहा. तू आहेस का माझ्या लायकीचा? तरी मी तुझ्याशी बोलते ना. जिथे तुझे लायकी आहे तिथंच खप की मग. ए परत जर लायकी काढलास ना तर बघ तुझं काय करते ते. हा जा, काय करायचं ते कर. बघायचंय का तुला? हा बघायचं आहे. आणि हो, असेल हिंमत तर कर गंमत.
या गल्लीचा दादा आहे का तू? काल एकट्याला बघून लई उड्या मारत होता म्हण. सोलापूर रिक्षा संघटनेचे अध्यक्ष आहे मी. परत जर आमच्या रिक्षावाल्यांसमोर आला जिथं सापडशील ना तिथूनच बडवत आणीन. ही चमचम थोबाड घेऊन माझ्याकडे बघून लय हसू नको. हे जे तू करायला लागली ना ते पहिले बंद कर. ए मेरे साथ ज्यादा फालतू बोलने काच नहीं. तेरे सर के 50 पड़के लई वर तक मेरी वड़क है. तुम लोग तुम्हारा काम करने का, मेरे काम के बीच में टंग अटकाने काच नहीं. नहीं तो तुम सबकी मैं वाट लगा दूंगी. ए भाई हाय सुन इज्जती न बोले नहीं तर काना खाली देख करत बोले असते. कुत्ते सर के भूखते रहो. पहिले तुझं तोंड बंद कर नाहीतर हितच करून मारेन. मग आण कुणाला आणायचंय? हो ना हिंद केसरी मी पण बघतोच. गल्ली में रहने का तो ठीक से रहने का समझी. गल्ली के किसी के बाप की नहीं है. मैं भी देखती हूँ मेरे को कौन आता है निकालने वाला. चला कुत्ता साला. चाहिला धोनी लेस फन फन करा लागली बे. कामच करू लागते आता. अंगात तुमच्या गुरमी खूपच चढली तुम्हाला. हेच का ते ओळखून घ्या सगळ्यांना. हो हेच येते. ओ साहेब खोट बोलती. आमच्या गल्लीतल्या बायका पुरीला धरून गांजा सप्लाय करते ही. आऊ साहेब भरपूर काय काय धंदे करते ही. आम्ही आडवा आलो म्हणून गेम केला हिना आमचा. साहेब तुम्हाला खोट वाटत असेल तर गल्ली मध्ये जाऊन कुणाला भी विचारा. काय हो भाई खरंय का बोलतोय ते? नाही साहेब खोट बोलते. साहेब मला मारू नको. मैं ये केस वापस लेती हूँ. म्हणजे यांनी बोललेलं खरं आहे ते? मैंने झूठ बोलया. छोड़ दो. ए चल सब छोड़ दो. भवानी चुप चल. मला छोड़ दो. We'll be right back.
मालकाची गाडी धुवायची घेऊन ये इकडे. तुमचं काय ते एक्स्ट्रा घ्या ना, पण गाडी तुम्हीच घेऊन या. जा बे गाडी घेऊन ये धुवायला. चला सगळी कामं चोख करा. मी आलो. चंद्या काय झालं? चंद्या कुठे पडलास? अरे गाडी नी उडवलं का तुला? कुणी मारलं? बोल ना चंद्या. बोला क्या अण्णा? आपल्या चंद्याला सेटलमेंटच्या पोरांनी मारले. त्यांच्या अड्ड्यावर जा आणि त्या पोरांच्या गळ्यात पट्टा बांध आणि कुत्र्यागत खेचून घेऊन आणतो. अण्णा तुम्ही काय पण काळजी करू नका, खेचून आणतो कुत्र्यांना. चला बे. आणि वर ही तुमची अशी बाळभरंगडी. अरे जरा इलेक्शन तर होऊ दे. अरे धुण्यात तलवार घालून खुपसायची तर साला हिदड्यागत रडत आला. राख्या कोण आहे रे इथं? राख्या राख्या कोण आहे इथं? राख्या बात झाली नाटक. आता गपचूप गाडीत बसायचं, नंतर सर्वच्या सर्व गोळ्या तुझ्या पेटतात टाकेल. गाडी लवकर हाल फाट घे. Thank you.
आपल्याला वाचला पाहिजे. भावाला मारला तू अजून दादा. या कुत्र्याने त्या दिवशी मला मारलंय. काय आज सोडू नका याला. नाला बे खरजुल्यांनो, एवढी मस्ती आली का तुम्हाला? अण्णाच्या भावाला मारलाव, माझ्या पोराला मारलाव. अबे अण्णा कोण आहे माहितीये का तुला? अण्णा जिथं मुततय ना तिथं गवत पण उगवत नाही. आणि तुम्ही त्याच्या नादाला लागलाव का? आता अण्णा आला ना त्यांची विकेट पडणार. मारायला भेट ना आम्ही, पण हित न जर कधी वाचलो तुमच्या मधलं कोणी भी वाचणार नाही बाबा. हो जडल तिथं उजडल, पण तुझ्यासारखं कुणाचं पाय चाटणार नाही. आता कुणाला कशाचं पाय चाटतो? आता मारणे अगोदर ना तू माझं पाय चाट. हे बाबा, अरे तुझ्यावर कल चिट्टीचा चित्रा म्हणून जगशील. अरे आम्हाला सांग घे, सोलापूरचा वाघ होशील वाघ. काय म्हणला अण्णा? कालचट्टी तर दुश्मनी दिवसा ढवळ्यात कापून टाकतो तो. दुश्मनाच्या घरात घुसून त्यांच्या आई भाणीला पण सोडत नाही. आणि त्याच्या संग दुश्मनी. अबे सिव्हिल चौकातला कुत्र बित्र चावलं की काय तुला? हा अण्णा ताकदीनं पैशानं आणि माणसानं लय पावर बाज आहे. आणि शेंबड्या तू मला सांगा लागला? पैशानं कोणी भी मोठा बनत नाही, त्याला काळीज लागते काळीज. आणि तेच तुझ्यापाशी नाही. जर पैशानं कोण डॉन झाला असता ना तर तुझ्या पैशावाला खंडणी मागा गेलं असता, त्यांनीच तुझी हंडी असती. फोन उचल बाब्या. हॅलो, सापडली का कुत्री ती? नाही सापडलं, पोर गेले थोडकायला. ए पॅन्टी कोकडा साल्या, तुला काय तिथं उपडायला ठेवली वैरे डुकरा. अण्णा नीट बोल, तुझ्या बापाचा नौकर नाही मी, काय पण ऐकून घ्यायला. एवढी मस्ती आली काय बे खाऊनिया? हा हा आली बघ मस्ती. का उपटायचं ते उपटून घे बघे अन्या. आता मी जे काय बोलतो ते लक्ष देऊन ऐक. आजपासून आतापासून ती पोरं माझ्यासाठी काम करणार आहेत. आता बघ तुझी कशी वाट लावत होते. अरे रांडच्या त्या सापाच्या पिल्लाच्या जीवावर माझ्याशी या अण्णा कलशेट्टीशी दुश्मनी करतोय. अरे तुझी लायकीची काय रे? अरे मी टाकलेल्या तुकड्यावर जगलास तू. तुला लय माज आलाय का रे खावणीया? आई तुझा भवानीची शपथ घेऊन सांगतो साल्या, तुझा शेवट मी माझ्या हाताने करेन, तरच अण्णा म्हणून नाव लावणार. अण्णा कालशेट्टे ही तर फक्त सुरुवात आहे, पद झाली तुझी बॉस गेली. आता बघ तुझा कसा शेवट करतो ते. भाडखाव फोन ठेव. बाब्या सापाच्या सेफ्टीवर पाय ठेवलास तुला जिता नाही सोडणार. अण्णा जाऊन धुरा सोडून टाकतो त्या बाब्याचं. सेटलमेंट ग्रुपच्या पोरांच्या जीवावर उठतो काय? त्या डुकराच्या घरात घुसून त्याचा धुरा जोडून टाकतो. नाही ही
ही वेळ नाहीये अण्णा. हे बघ, इलेक्शनचं टेन्शन तसंच माझ्या डोक्यावर आहे आणि अशा वेळेला तुझं किंवा माझं नाव कुठल्याच पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डवर जाता कामा नये. तुला सबूत देतो, वेळ आली ना तर मी त्या भाडकाव भाब्याचा काटा काढेन. येतो मी. अरे काय अवतार केलास आणि हे काय लागले? हे गॅरेज मध्ये काम करत असताना लागलंय. अस होय. एवढं पैक कुठन आणलास? कुठन आणणार, आजपासून धंदा चेंज केलाय आपण. काय? आजपासून गॅरेज मध्ये गाड्या धुण्याचं काम बंद. मग आता काय करणार? एका लय मोठ्या कंपनीत काम मिळवलंय मी. लय मोठा मालक आहे. पण राकेश पण आहे ना तुझ्या सोबत? वय राकेश भी आहे माझ्या सोबत. मग ठीक आहे. किती काळजी घेतेस ग. बरं बस थकलाशीन, मी पाणी आणते तुझ्या. अगर राहू दे ग पाणी. हे झालं का नाही बे? किती वेळ लावतोय? आलो भाई, चल की वेळ लवकर. बायकोला तरी भेटायला द्या. हा चल चल चल. वा रे मेरे शेर. अरे वा, पहलवान जोर मारतोय. आज एक गेम करायचे, काम फत्ते झालं पाहिजे. तुझ्यासाठी जाताना यांना पण घेऊन जा. Thank you.
चुकून झालंय बे, चुकून झालंय, थांब गाड्या डोक्याचं, सॉरी म्हटलंय मी, गेम होता होता वाचली, डोकंच नाही, थांब म्हणलो तुला, तुला मी थांब म्हणलो तो ना, अरे चुकून झालंय, अबे लॉक काढायचं सोडून गोळ्याच आणत होता, अरे ध्यानात आलं नाही ना बे, तुझ्या ध्यानाच्या चक्कर मध्ये त्याच्या बॉडीगार्डचं संघ असत तर ती गेम आपल्यातच घुसली असती, एक अरे जाऊ दे ना, गोळ्या नाही मारलं तरी आपलं काम झालं, आलाच नाही की तो वाळूच्या ठेक्याला पळाला कोचडीचा. आणि हे घ्या आयुष करा, एक नंबर. आज बाबा लय खुश आहे, हो द्या खर्च. चला रे मला नडणार. अरे अक्का सोलापूर एक होऊन जरी मला नडायचा प्रयत्न केला ना तरी बी या अन्नाचं काय बी वाकडं होणार नाही. आणि तू काय काढणार आहेस? मी काढणार आहे पैकी नाही, मी सरळ छटतच असतो. तुझ्या तर आणि असली तब्येत बिब्येत मला दाखवू नको का आपण तुझ्या माग घालीन. मी तुला सोडणार नाही बे. अण्णा अण्णा जाऊ द्या, परत बघून घेऊ. चला अण्णा, गर्दी होऊ लागली, चला माझ्याशी आहे. उसको कुछ तो समझाओ ना, उसके डर से है ना एक भी लड़की काम पे आती च नहीं, मेरा तो धंधा पूरा बैठ गया. आप इच कुछ तो करो ना साहब. तू सिर्फ मेरा ख्याल रख, मैं देखता हूँ उसको बराबर. पक्का साहब. साहेब लय दिवसानं बोलवलं. राकेश तू का नफिसाच्या मागे लागलाय? करून खाते ना ती, खाऊ दे तिला, का त्रास देतोय तिला? त्या भावानीनं पाठवलंय का तुम्हाला? लय कुत्री जात आहे ती, माझ्या गल्लीतल्या पुरीला अडकावं लागली ती, तिच्या तसल्या धंद्यात माझ्या गल्लीत मी नाही चालू देणार. तुझ्या काय बहिणी आहेत का रे ती? बहिणीचं तर सोडच, जर चुकून बी माझ्या पाहुण्यातले कुणी असती तर त्या नफिसावर राकेल टाकून पेटवलीच असती. आणखी काय? काय नाही, निघा. चल रे, चल चल.
नमस्कार साहेब. नमस्कार. त्या नगर सेवकाच्या पोरानं माझ्या पोरीवर हट टाकलंय साहेब. गीतू तक्रार लिहून दोन दिवस. साहेब आता तक्रार काळजी करू नका. तक्रार लिहून घ्या आधी. बरोबर आहे. आज घ्या आता. साहेब लिहून घ्या. उद्या तुम्ही सोलापुराचा अन्नानं चार भाग केले. त्यापैकी एका भागाची उलाढाल करण्याचं काम माझ्याकडे होतं. हातभट्टीची दारू, मटका, अंजुगार यामधून अन्नाला सगळ्यात जास्त पैसा मिळतो. पण राजकारणात आल्यापासून अन्नानं खंडी मागायचीच बंद केली. आपल्याला जर पुढे जायचं असेल तर परत चालू करावं लागेल. आपल्याला सोलापूरवर राज करायचं असेल तर वसुली करायला. बरोबर. खंडणी तर पाहिजेच. पैसा पाहिजेच. दुसरा पर्यायच नाही मग. अरे पण आपण जर कुणाला खंडणी मागितली तर तो अण्णाकडे जाईल आणि अण्णा त्याला मदत करणार.
कोण भी त्याच्याकडे जाणार नाही. आपण ते बघून घेऊ. काल्या मुख्या तुम्ही पोरं तयार ठेवा बे. आता मोठच काम करू. नमस्ते बॉस. नमस्ते. हे मेहता, चांगल्या भाषेत सांगतोय. उद्यापासून बाबा ग्रुपला हप्ता पाहिजे, नाहीतर तुझ्या बरोबर तुझी खानदान उडवून टाकेन. हो बॉस, मी तुमच्या पुढे जाणार नाही बॉस. तू परमिट बारचा अध्यक्ष आहे ना? हो बॉस. पण काय झालं बॉस? जेवढं विचारलं तेवढंच सांग. हो बॉस. हो हो, जास्त शानपण करायचं नाही. हा, उद्या सगळ्या बार मार्गाची मीटिंग घे आणि त्यांना सांग, जर सोलापुरात धंदा करायचा असेल तर आजपासून बाबा ग्रुपला हप्ता पाहिजे. काय बॉस, मी बघतो. उद्याच मीटिंग घेऊन सांगतो बॉस. अण्णा, अण्णा बघा त्या राखेची हिम्मत. समद्या बार मालकाकडनं हप्ता मागतोय तो. त्याला जर नाही ना थांबवलं तर रस्त्यावरचं कुत्रं बी आपल्या दारात येऊन मुतून जाईल आणि आपण काय बी करू शकणार नाही. आपली दहशत संपल अण्णा, ह्या राजकारणामुळं धंद्याची तर लागलीच आणि आपल्याला बी गुंडाळावं लागल. अण्णा, ओ अण्णा, काहीतरी बोला. सोलापूर सामान्य लोकांसाठी राहिलेलंच नाही. बरोबर आहे. हे राजकारणी लोकांनी स्वतःची पोळी भाजण्यासाठी निर्माण केलेले हे गुंड आहेत. ह्या त्यांच्या राजकारणामध्ये सामान्य लोकांना किती त्रास होतो याची त्यांना थोडी तर काळजी आहे. किती ऐकणार तेच ते गल्लीत बोळात बघावं तिथं चार लोक जमली की गँगवार गँगवार गँगवार. काल तुमच्या एरियामध्ये काही ठिकाणी तोडफोड झाली, यावर तुम्ही काय ऍक्शन घेतलीत? संबंधित घटनेबाबत जोपर्यंत आमच्याकडे कोणी तक्रार घेऊन येत नाही तोवर आम्ही काहीच ऍक्शन घेऊ शकत नाहीये. झालं थंड तुमचं? त्या राख्यानं सगळी धंदे बंद केलेत. त्याला माहित होत की आपण सगळी मिळून पण त्याची काय बी उपयू शकत नाही. आता बसा हलवत.
तुला सोडणार नाही. हॅलो राकेश, कसा आहेस? मी ठीक आहे. तुझ्या आईने सांगितलं तू कुठल्या तरी साहेबाकडे कामाला लागलास म्हण. होय. हा कर कर, एकदाशी कामाला तरी लागलास. आणि इकडे तुझ्यासाठी पोरगी बघितली बरं का? पोरगी एकदम आम्हाला पसंत आहे. माझं काय लग्नाचं वय आहे काय? तुझ्या बरोबरीची पोरं चार चार लेकरांची बाप झाले की. अजून तू किती वर्ष असा बिन लग्नाचा राहणार आहेस? तुम्हाला काय करायचं ते करा. बरं बरं, काळजी घे. हा तुम्ही पण घ्या. चल फोन ठेव. हा बरोबर आहे. नमस्कार बाबा. राकेश चल जरा शेतात जाऊन येऊ. संभाला आता व्यवहाराचं ज्ञान द्यायला पाहिजे. लई पैसा खर्च करतोय तो. त्याच्याही गेल्यापासून ना त्याला कुठल्याच गोष्टीचं कमी पडू दिलं नाही मी. पण आता मला त्याची काळजी वाटते. आता तूच जरा त्याच्याकडे लक्ष दे. मी आहे की तुम्ही त्याची काय बी काळजी करू नका. अरे पण सगळंच पैसा खर्च झाल्यावर पुढं कसं काय चालायचं? पुढचं पण काय विचार करायचं का नाही? गडी तर गावाला गेलंय. हे कोण आलंय नवीन? कोण आलंय कोण आपल्या शेतात? ए कोण आहे बे? अबे जा रे जाऊन बघ जरा. ए अबे कोण आहे? अच्छा आईला. ए कुत्रा गँग बनवतो का? हड तोडू. हा कुत्र्यासारखा ओरडताना मला ऐकायचंय. मारा गँग बरं तो गँग गँग हे गँग तुझी. काटी दे काटी दे. Thank you.
दादा एक अडचण आहे. कसली बे? ते घरात खायला काय भी नाही चार दिवसापासून. आता सांगतो का बे? सॉरी. येदार काल्या ठीके पैसे बोल सगळ्यांना सगळ्याला वाटून टाक पैसे. कुणाला काय बी कमी नाही पडायला पाहिजे. काय बोल सगळ्यांना मुख्या हे आजा दिल्या या हे घ्या. अरे घे की. अरे घे बे. तुमच्यासाठी राख्या साऱ्या सोलापूरला आग लावून टाकेल पण तुम्हाला काय बी कमी पडू देणार नाही. काय बी होणार नाही आपल्या राख्याला. नको काळजी करू. आता दोन दिवसात मग कसा चालतो तो. बरी आहे. मला सांगा राख्या कसा आहे. खूप मारलंय का त्याला? बोल ना काय झालंय. हो लय मारलंय तो. होय तू नको काळजी करू. आपला राख्या ना लवकर घरी येईल. होय काय होणार नाही त्याला. कुठे आहे तू? मला त्याला भेटायचंय प्लीज. हे बघा मी मी कुणाला नाही सांगणार. हवं तर मी तुमच्या पाया पडत. मला बघायचंय त्याला प्लीज. अच्छा ठीक आहे. हा इंगे साहेब बोला. तुम्हाला कळत कसं नाही? कोणत्या शब्दात सांगितलं म्हणजे तुम्ही तुमची गुंडागर्दी कमी करणार आहात? अण्णा तुमच्यासाठी आम्ही हाय कमांडकडे शब्द टाकला. त्यांच्याकडे शिफारस केली आणि तुम्ही. नाही नाही अहो आम्ही गेम करणार नव्हतो पण काय करावं करावं लागलं आम्हाला. अहो तुम्ही तुमचे आधीच घाणेरडे असलेले हात बाबाच्या खुनाने आणखी रंगून घेतले. त्याचं काय आमच्या खरकट्यावर जगणारा कुत्रा आमचा बाप बनत होता. हो यावेळच तुमचं तिकीट फिक्स होत अण्णा. अहो इलेक्शन तोंडावर आलं म्हणून आम्ही जरा वाईस दम काढला. हा पण दम किती काढायचं याला बी काय लिमिट आहे का नाही? अख्ख्या सोलापुरात आमच्याशी कुणी वाकडं वागलं आणि त्याला आम्ही असं सोडला तर आमचं काय राहिलं? हे बघा अण्णा मीडियानं हा विषय उचलून धरलाय कळतंय का तुम्हाला? त्याच्या अव एवढंच आहे ना. त्या पत्रकाराची तोंड कशी बंद करायची ना ते आपल्या डावी हाताचा खेळ आहे. अरे माझ्यात आहे जोर तर मला कसला आलाय गोर. कंटिन्यू. जंगलातल्या वाघाला शिकार कशी करायची कुणी शिकवायचं नाही. कसं आहे सर? मी बरं आहे. आहे कसे
आई पण बरी आहे, मी असतेच की तिची काळजी घ्यायला. ती पण लय काळजी करते रे तुझी. आईला काय सांगून घेतलं? नाही सांगणार. पण राख्या, तू आता कधीच घरी येणार नाही का परत? चौकशी करायसाठी आलोय. कुणी हल्ला केला तुझ्यावर? मला नाही माहित. मग हे कसं काय झालं? 10 रुपये आउट होतो आणि गाडीवरनं पडलो. पोलिसांना काय येड्यात काढतो काय रे? 10 रुपये मी गाडीवरनं पडलो मी आणि त्यात तुला येड्यात काढण्यासारखं काय आहे? बाबाला कोणी मारलं हे पण तुला माहित नसेल? नाही माहित. चला साहेब, ही काय सांगण्यासारखं दिसत नाही. तू आता जा आणि आईची काळजी घे. तू पण तुझी काळजी घे. हो. अगं जेव की, कवापासून ताट वाढून ठेवलं या. मला नाही भूक, तू जेवून घे. अगं काय भूतभीत लागलंय का? काय झालं नेमकं? असं काय करायला लागलीस? मला नाही भूक म्हणून एकदा सांगितलं ना तुला, कळत नाही का? नादाला लागलीस वय? त्याचे आई बाप वैतागलेत त्याला फुकटच खायला घालून. तो नाय तर गल्ली पण शांत आहे. कामाचा ना धामाचा आणि त्याच्या मागे येडी झालीस वय? ए आय, त्याच्याबद्दल एक शब्द पण बोलायचं नाही बघ. सांगून ठेवते तुला. काय डोसका बिस्का फिरलंय काय तुझं? लय शानपण करतेस हा? त्याचं नाव काढशील ना तर तंगड मोडून हातात देईन. हा, माझा जीव आहे त्याच्यावर. मी नाही राहू शकत त्याच्या बिगड. मग मग मरशील, मरशील माझ्या हातून मरशील. हा रम्या. चंदू दादा, तो राख्या बरा होऊ लागलाय. काय? दवाखान्यातच त्याचा गेम करावे. वाचला नाही पाहिजे. आपण इथं काय बी करू शकत नाही. दवाखाना त्याच्या एरियात आहे. बाबाची जागा संभा सांभाळणार. संभाचा शब्द म्हणजे बाबाचा शब्द. संभाचा शब्दाला जो मानणार नाही त्याला या सोलापूर शहरात जिवंत राहू द्यायचं नाही. संभा, तुला आज ही राख्या वचन देतो की अण्णाकल शेट्टी तुझ्याच हात न मरणार. जी कोणी त्या अन्नासाठी काम करतो त्यांची लिस्ट काढून त्यांना धमकवायचं. आणि जर
त्यानं आपलं नाही ऐकलं तर त्याला तिथंच ठोकायचं. उद्यापासून बारीक सारीक लहान मोठी कोण हगला कोण मुतला सोलापुरात बाहेरून कोण आला याची खबर मला प्रत्येक मिनिटाला पाहिजे. त्यांना चाडे कुठं कुठं आहे कसा धंदा चालवतो त्याला कोण माणसं सपोर्ट करतात त्यांची बी लिस्ट काढा. अण्णा कल शेट्टी बघ बघ तुझा आता भंग कसा वाचवतो. विश्वास कारंडे साहेबांचा बापाला सांग तुझ्या धंदा करायचा असेल तर आपली परवानगी घ्यायची मागायची तर यायचं. पण मालक आम्ही तर अण्णा कलशेट्टीला हप्ता देतो त्या अण्याच्या बाबा गँग हाय. अजून जर त्या अण्याला हप्ता दिला तर याच वाळूत पुरून टाकेन. नाही मालक इथून हप्ता बाबा ग्रुपलाच पोहोचेल. चला बे नमस्कार साहेब. नमस्कार नमस्कार. मी विश्वास कारंडे वाळूचा छोटा कॉन्ट्रॅक्टर. मी सरकारच्या नियमानुसारच धंदा करतो पण तो राकेश मला धमकी देतो आणि हप्ता मागतो साहेब आणि आमच्या माणसाला मारून जातो. तुम्हीच सांगा साहेब आम्ही धंदा करून खायचं काय. अहो मग द्या ना त्या राकेशच्या विरोधात फिर्याद. बघा त्याला कसा बडवीत आणतोय पूर्ण सिटी मधून. काय कदम कुणाच्या फिर्यादीची गोष्टी करताय. हा राक्या नावाचा जनावर असाच मोकाट सुटत राहिला की नाही आणि त्याची दहशत ह्या शहरावर आली तर एक दिवस तो यायचा राहणार नाही. त्याची पोरं इथे येत्याल इथं येऊन मुत्याल. काय करत्याल मुत्याल आणि त्या पण वेळेला तुम्ही बाग्याचीच भूमिका घेणार कारण तुम्ही कायद्याचे गुलाम. आता नीट ऐका. दुसरं काय नाही राख्या त्याला तिथंच गोळ्या घालायच्या डायरेक्ट एन्काउंटर. तसं काय अण्णा एन्काउंटर फक्त एकाच करून चालणार नाही. शहरामधील आणखीन काही गुंडांची लिस्ट काढावी लागेल मगच कुठेतरी आपल्या शहरात शांतता निर्माण होईल. तुम्ही लिस्ट काढा आयोगाकडे पाठवा तिथून ऑर्डर कधी येते ते तुम्ही बघाच. याच्या पुढे राख्याचा कसा काटा काढायचा हा अण्णा बघल. कोण अण्णा कळशेट्टी. ठीक आहे अण्णा या मग आता. ए भाडकाव गाडी काढ चल भयाना. आयोग लिस्ट काढा. या सगळ्या गोष्टी अपडेट करून घ्या. काय साहेब काय काम काढलं माझ्याकडे. राक्या तुझ्या विरोधात भरपूर तक्रार आहेत पोलीस स्टेशनला. आणखीन वेळ गेली नाही सांगतोय सुधरून घे. नाही सुधारलास संपूर्ण सोलापुरात तुला बडवी धिंड्याकडे लक्षात ठेव आणि हो याला तू धमकी समजू नकोस. साहेब मी कुणाचीच गोष्ट धमकी समजत नाही तेवढी मला अक्कलच नाही पण लोकांची अक्कल ठिकाणावर लावायची ताकद या मनगटात ठेवून घेत ही राख्या. म्हणजे तू स्वतःला सोलापूरचा डॉन समजतोस होय. मी नाही समजत लोकच समजतात. तुम्हाला ज्याने ही सांगितलं ना त्याला ही रुपाजून पाठवा माझ्याकडे माझी भाद राहिला.
माल। देख बॉस, मैं तो सामान लाया, पर अपने को पैसे का गड़बड़ नको क्या? देऊ नको बे, पैसे मिळतील तुला। चल। अबे चंद्या, आता आम्हाला मारला, हत्यारे भी कमी पडा लागले का काय? ए चल भाई, ने कितना खर्जुले भरलीत तुमच्या सगळ्यांची, दिवस भरलीत होय, अजून चार दिवस, फक्त चार दिवस खाऊन पिऊन घ्या। ए चंद्या, आमचं काय भी उठू शकत नाही। असं काय? आताच दाखवतो तुम्हाला। राख्या चल, राख्या पळ, चल भाई चल, हे भाई चल ना, चल चल चल, पोलीस आले, चल दाखवतो तुला नंतर। जय हिंद सर। जय हिंद सर, मी बीवाय कदम बोलतो सर। काल रात्री पेट्रोलिंग करताना खबर मिळाली होती आम्हाला, मुंबईहून आपल्या शहरामध्ये हत्यार सापडले होते आणि काल रात्री हत्यार सापडली, पण कोणाचाही सुगावा लागला ना आम्हाला। सर आय थिंक आपण चंदनच्या गँगला आणि राख्याच्या गँगला जर डांबून ठेवलं तर बेटर राहील। हे बघा, तुमच्याकडे कोणताही पुरावा असल्याशिवाय तुम्ही कोणालाही पकडू शकत नाही। पहिल्यांदा ठोस पुरावे गोळा करा, मग यांना आपण पोलिसांची खरी ताकद दाखवून देऊ। काम करत बी नाही, आपल्याला जी नडेल राख्या त्याच्यावर चढेल। कशाला पितोय बे? अबे खवण्या, लय दिवसांनी आलाच, पैसे बिसे कम पडले का काय? बॉस तुम्हाला तर माहितच आहे की छोट्या मोठ्या धंदेवाल्याला आपण पैसे देतो आणि मदत करतो ते। लय शान आहे माहित आहे, याच घेत नाहीच का? लय आलाच मदत करणारा। हबू वस्तीतल्या लोकांना पैसे दिलो होतो आणि आता माघारीच दिन आहेत, आणि राकेश भाऊ आपला दोस्त बोलला तर मलाच मारलं राव। मार खाऊन आलाच होय बे।
दिसले की कुत्र कुठल्या बुळकात लपून बसला बे उंदरा असे लावकात तर ये चौकात. ए मुखिया जाऊन बाहेर काढ की उंदराला बटाट्याचा का टमाट्याचा बे मिरचीच दे की मिरचीच मग दुसरीकडे द्यावा लागेल काय दोन. ए आलाव तस परत जावा आपण बिलय खतराय. अबे बुट्ट मारीच्या आमच्या पेक्षा खतरा कोणच नाही. अरे हो चहा आणलात का. वा वा हा हॅलो हा अण्णा. अहो आजची बातमी वाचलीत का? कोणती? आबू वस्ती मधली. नाही म्हणजे अजून किती पुरावे पाहिजेत तुम्हाला राख्याला पकडायला? अण्णा राख्याने ज्या माणसांची घरं जाळली ना अहो त्या माणसांनी आमच्याकडे संबंधित घटनेबाबत तक्रारच नाही केली तर काय ऍक्शन घ्यावी आम्ही? ठीक आहे. हॅलो. हॅलो राख्या. हा राख्या काहीतरी कर की आईला गेल लावेल माझ. मी नाही रे जगू शकणार तुझ्या बिगर. त्रास दिला तर जाळून टाकेन सगळे इथं. आणि हिचं लग्न लावा जर कोण काम केलं तर पहिलं त्याच काम करेन. दुकरा सोड त्या पोरीचा हात. मी समजत होते की तू परगावी गेलास म्हणून. लोक मला सांगत होते पण मी मनावर नाही घेतलं. अरे राक्षस झालास की राक्षस. माझ्या पोटी जन्मल्याने परीस पोटातच मेला असत तर बरं झालं असत. सोड सोड त्या पोरीचा हात नालाय का. जादूला बघावं लागेल आता. त्या दिवशीच कमी पडलं वाटत आपल्याला. आत घालण्यात का त्याच्यामध्ये ताकद नाही. त्या आणण्यानंतर उठवलं नसेल त्याला.
नमस्कार. राकेश मुकेश कालिदास लॉकअप मध्ये आहेत, त्यांना बाहेर काढावं लागेल. मालक, आज जामीन होणार नाही, आज कोर्टाला सुट्टी आहे. काहीतरी मधली वाट काढा, त्यांना नाही बसू द्यायचं आत. पोलिसांना मॅनेज करावं लागेल. ठीक आहे, चला. ओके, चला. हे निघल्या. हा, संभालता का बे? हा वय, ते वकील आलत, त्यांच्या बरोबर गेलाय तो. म्हणजे राख्याकडेच गेला असेल. वय, तिकडेच गेला असेल. नमस्कार. नमस्कार. काय बोला की? जैन साहेब, जामीनसाठी आलो होतो. कोणाची जामीन? राकेशची जामीन होईल का? सुट्ट्याही केली. अरे हा, बाबाचा मुलगा आहे ना? हो साहेब. का आला इकडे अचानक? साहेबाशी बोलून बघावं लागेल. तू बाबाचा मुलगा आहेस ना? अरे तुझा बाप याच गँगवॉर मध्ये गेलाय, तरी पण तू सुधरत नाहीस. साहेब, आपण राकेशला सोडवण्याविषयी बोललं तर बरं होईल. हे पा, जोपर्यंत कोर्टाकडून जामीन मंजूर होत नाही तोपर्यंत त्याची काही सुटका होत नाही, लक्षात ठेवा. साहेब, जर तुम्ही विचार केले तर. तुम्ही स्वतःला काय समजताय? चला निघ इथून. आले तोंड वर करून साले. काय रे कुत्र्या पिसके, हप्ता मागायला ये, दाखवतो तुला. चायला पाणी पण ठेवता येत नाही का रे? तुम्हाला बाहेर काढू नाही शकलो, माफ करा मला. अबे तू नको काळजी करू, एका दिवसाने काय होत नाही. बघ आल्यावर कसं तन तन मारतो सगळ्याला. ए संभा, काळजी करू नकोस, जा. अण्णा, ती जर बाहेर आली ना तर माझं लय अवघड आहे. अरे तू कशाला काळजी करतोस? हा अण्णा आहे ना तुझ्या माग, तू निघत. हो अण्णा, येतो. हा असू. हे बघ चांगल्या, ह्या वेळेला रिकाम्या हाताने यायचं नाही बर का? काय काम फत्ते करून यायचं. चला निघा. दिल्या? हा, सुटले असतील का रे? सुटतील बे, संभा आहे की गेला अनाल त्यांना. पण एकदा त्यांनी सुटले ना मग त्यांची अशी हानायची ना. राख्या सुटू दे बे, फक्त जाधवच्या ढुंगणातच तलवार घालणार आहे मी. तुला पण बघायलाच पाहिजे. मग उघडा नागडा करून ना रोडवर ताणून कापूस आल्याला. चला चला चला.
ए राक्या, तुझी सगळी गँग संपली. बोल बे, त्या दिवशी तुझी सगळी पोरं मेली बे, तडपून तडपून. आम्ही नव्हतो त्या दिवशी, नाहीतर तुझ्या संग जी उड्या आलती ना, कोणी बी माघारे गेली नसती. आता तू तो पर्यंत जिवंत आहे जो पर्यंत मला दिसत नाही. चला बे. अरे मी सांगतो ते तुला कसं कळत नाहीये. अरे तू राक्या जेल मधून सुटलाय. हा, तू त्याच्या गँगला संपवलंस ना, म्हणून तो वनवन फिरतोय, तुला शोधतोय. अरे तुला एकट्याला गाठून कधी पण खिंडीत मारू शकतो तो. म्हणून म्हणतो मी, तू एक 10-15 दिवसासाठी का होईना सिंगापूरला जाच. राक्याला मारल्याशिवाय मी राहणार नाही. हे बघ, तू माझा एकुलता एक भाऊ आहेस, माझ्यावर विश्वास आहे. आणि त्या राक्याला कसा आणि कुठं मारायचा ते तू माझ्यावर सोड. पर माझ्यासाठी एक वेळा का होईना एक 10-15 दिवसासाठी सिंगापूरला जा. हा, we'll be right back.
चाललं आपलं काय? अरे कोण बोलतोय? अरे पण हे अण्णा तुझा चंद्या गेला बस बोंबलत आमच्याशी नाटक. जंगलातल्या वागळा लांबूनच बघायचं, त्याला नाही दिसायचं. एकदम त्या राख्यानी माझा भाऊ चंद्याला खलास केलाय. आता मला त्याची पोरं पाहिजे, तेही कुठल्याही परिस्थितीत आणि तेही आताच. अण्णा तुमच्या चंद्यानी त्या राख्याची अख्खी गँग संपवली आणि त्यांनी तुमच्या चंद्याला. हिशोब बरोबर आहे. राखी आणि त्याची साथीदार जंगलात लपलेले आहेत.
अच्छी गाठ है। दारूची तुकारी सगळी ठूक आहे पण एकदा मला माफ कर रे। हे बघ, मी तुझ्या मार्गावर कधी येणार नाही, मी तुला कधी त्रास देणार नाही। अरे त्या बाबा बाब्याचं ऐकून तुम्हाला माझ्या मागे लागलं, मी 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 कधी तुला त्रास दिलाय नाही ना। एकदा मला माफ कर रे, एकदा मला माफ कर रे। अन्या स्वतःच नंबर आला, फाटली का तुझी? या सोलापुरात वाघासारखा फिरणार तू? गुडघ्यावर आला की बे राख्या, कशाला बोलाय लागला बे? घाल सगळ्या गोळ्या ह्याच्या ढुंगणा। काय खाल्या? संभाला वचन दिलंय, जा घेऊन ये संभाला, जा। राख्या एकदा मला माफ कर रे, राख्या मला माफ कर रे, एकदा मला माफ कर राख्या। हार गोळ्या हे बाबाचा बदला। नाही सब सब नाही नाही सब नाही सब 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 चला फॉलो मी। काल्या जा तू, जा पिंडा, मी बघून घेतो सगळ्या, जा तू पिंडाही जाणार तुला, जा तुला माझ्या दोस्ती शपात, चाल जा जा तू। सपनों की दुनिया से जाके देख, अपने लिए दुनिया से लड़के देख, छुटा के भीड़ में आगे आके देख, दिखाता के दर्द को छुपा के देख, रुलाता के सबको हंसा के देख, बेरो की जिंदगी उसमें है दर्द भरी, सुनता के लोगों की क्या गलत क्या सही, लोगों का काम बड़बड़ाना है, तुझको नहीं लड़खड़ाना है, तुझको तो आगे बढ़ाना है, तेरा ये पल नहीं तेरा जमाना है, अपनी किस्मत हम खुद बनाते हैं, अपना ही हुकुम चलाते हैं, उनकी तरह ना हम डरते हैं, जो है वो दिखता है ना को छुपाते हैं, ईश्वर की दुनिया में सुनते सन्नाटे हैं, कितनी रातें हमने अकेले काटे हैं, मेरा कोई दोस्त नहीं मेरी किताब है, कल को तू भूल जाओ बीती हुई बातें हैं, बीती हुई बातें हैं, कल को तू भूल जा वो बीती हुई बातें हैं।
तेरी नीयत छोटी है, इरादों में खोटी है, ये शोलापुर गैंग वार यहाँ तेरी औकात छोटी है, खतरों से खेल जाते, मौत से लड़ जाते, तू नीचे हमारे हम घरे चोटी पे, जिंदगी शतरंज है हमने भी दाव फेंके, मत बन शाणी यहाँ तेरे जैसे बौर देखे, सर पे कफन बांधे हमने भी मौत देखे, सर कटेगा पर ना कभी अपना सर टेके, यहाँ तलवारों का जोर है वहाँ गोलियों का शोर है, सड़कों पे परी लाशें यहाँ खून की नदियाँ चारों ओर है, पुलिसों का मेल है ये भर गए देखो सारी जेल, ये मत दे अपने दिल पे जोर क्योंकि दिल का नहीं दिमाग का खेल है, क्योंकि दिल का नहीं दिमाग का खेल है, क्योंकि दिल का नहीं दिमाग का खेल है, क्योंकि दिल का नहीं दिमाग का खेल है। किती आले आणि किती गेले, जातो आम्ही फक्त दोस्तांसाठी, हे माझी गाव आहे, मै मराठी, माझी शोलापूर घाटी।